आपदा प्रबंधन मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र के छात्र 1800 छात्र जो है कोटा राजस्थान में फंसे हुए थे और उन्हें राज्य और केंद्र सरकार की मदद से 2 दिनों में राज्य में वापस लाने का प्रयास किया जा रहा है। 2 दिनों में 1800 छात्र राज्य में अपने संबंधित शहरों में लौट आएंगे। राजस्थान मधील कोटा येथे महाराष्ट्रातील जवळपास 1800 विद्यार्थी त्या ठिकाणी थांबलेले आहेत, अडकलेले आहेत। या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याची सगळ्या लोकांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन झालेली आहे आणि सर्व माहिती संकलन झाल्यानंतर आम्ही राजस्थान सरकारलाही पत्र लिहून आणि केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन पुढील 2 दिवसांमध्ये या महाराष्ट्रातील 1800 विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणण्याचं काम, महाराष्ट्रात परत आणण्याचं काम सुरू होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 3 तारखेच्या आत महाराष्ट्रातील कोटा येथे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात पोहोचतील अशी व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे पालकांनाही विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्याप्रती सरकार महाविकास सरकार म्हणून आमचे जे काही काम आहे ते आम्ही करतो आहोत। तिथे कुठेही तुमच्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही याची निश्चितपणे काळजी आम्ही घेतो आहोत। तुम्ही त्याबद्दल बिनधास्त रहावे, निर्धास्त रहावे अशी विनंती तुम्हा सर्वांना आहे। तुमच्या पाल्यांना आणणं हे पुढच्या 2-3 दिवसात 4 दिवसात शक्य आहे आणि ती कारवाई सुरू आहे।